अप्पाचीवाडी तालुका भुदरगड येथे विठ्ठल रुक्माई मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरा. गारगोटे येथून जवळच असलेल्या अप्पाचीवाडी येथे काल विठ्ठल रुक्माई मूर्तीची बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी प्राण प्रतिष्ठापना स्थापन करण्यात आली. यावेळी माहेरवासिनी यांनी या सोहळ्यासाठी गारवा आणला होता. या निमित्ताने गावात ग्रामसफाई, स्वच्छता मोहीम, गाव रस्त्यावर सुशोभित रस्ते, रांगोळी काढण्यात आली. याच निमित्ताने विठ्ठल रुक्माई मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. भजन दिंडीने गावात भक्तिमय वातावरण झाले होते, त्यामुळे गावात अधिक शोभा आली होती. हरिभक्तपरायण श्री शंकर महाराज आळंदीकर सरवडे यांनी कळस प्रतिष्ठापना, तर हरिभक्तपरायण संभाजी महाराज चव्हाण गर्जन समस्त गावकरी व वारकरी यांचे समवेत हिंदू विधिवत पूजन होम हवन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सदरमूर्ती ही श्री सातापा शामराव गौरव यांच्या सहकार्यातून या मूर्ती अप्पाचीवाडी वासियांना मंदिरात अर्पण प्रदान करण्यात आल्या. त्याचबरोबर मंदिरासाठी जागा शंकर विष्णू गुरव, मारुती बळवंत गुरव, कळस बांधकाम सातापा श्रीपती गुरव, शंकर बचाराम गुरव, आनंद सदाशिव गुरव, पितळ गुरव, अनिल लक्ष्मण गुरव, गाभारा दिनगिरा, धोंडीराम हरी गुरव, दत्तात्रय शिवलक्ष पाटील खतकर, दिनकर कृष्णा गुरव कोनवडे यांचे आभार म्हणून विठ्ठल रुक्माई मंदिर कमिटी यांच्या हस्ते गावकऱ्यांसमोर त्यांचे तसेच त्यांच्या परिवाराचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 2 मे 2024 रोजी हरिभक्तपरायण श्री संभाजी चव्हाण महाराज गर्जन यांनी कीर्तन प्रवचन सादर करण्यात आले. याला सात संगत म्हणून भागातील भजनी मंडळींनी सहकार्य दर्शवले. अप्पाचीवाडी गावात गेल्या 2 दिवसांपासून चालू असलेल्या वास्तुशांती सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून या कार्यक्रमासाठी कोणी गरा, साखर, तूप, गहू, तांदूळ, तेल, मसाले व आर्थिक मदत देऊन विठ्ठल रुक्माई मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या 3 दिवशी शुक्रवार दिनांक 3 मे 2024 इत्यादी रोजी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम सांगता दिनी रात्री माऊली सोंगी भजनी मंडळ साखी याचा सोंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमासाठी सहकार्य पांडुरंग गुरव, दिनकर गुरव, दयानंद गुरव, दत्तात्रय गुरव तसेच समस्त गावकऱ्यांनी अधिक श्रमदान सहकार्य केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.